हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर मी शेगावचे भरपूर असे व्हिडिओ टाकलेलेच आहेत, आणि याच्या आधी मी आनंदसागरचा व्हिडिओ टाकला. आनंदसागरचे जवळजवळ 3-1 मंदिरं मी त्यात टाकलेले आहेत. खूप सुंदर असं आनंदसागर आहे, बघण्यासारखं आहे, नक्की बघा. आणि आम्ही आनंदसागर बघून झाल्यानंतर परत रिक्षात बसलो आणि आम्ही आता चाललो आहे श्री महालक्ष्मी मंदिर बघण्यासाठी. आणि भरपूर असा टाईम झालेला आहे आमचा, जवळजवळ 2 तास आनंदसागर बघण्यातच गेला, कारण भरपूर मोठा असा एरिया होता तो आनंदसागरचा, आणि तो बघण्यातच भरपूर असा टाईम गेला आणि खूप सुंदर आहे. याच्यानंतर आम्ही चाललो आहे महालक्ष्मी मंदिर बघण्यासाठी. तर शेगावमध्येच आहे ते, थोडं आनंदसागरच्या पुढेच आहे. आणि हे महालक्ष्मी मंदिर हुबेहूब कोल्हापूरची देवी मंदिर जसं आहे तसंच आहे, आणि त्याचं नावच आहे सिद्धपीठ, श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे. चला तर मग आपण बघूया. तर जवळजवळ आम्हाला 11-11:30 झाली असतील या मंदिरामध्ये यायला. भरपूर असं कडक ऊन पडलेलं होतं आणि आम्ही आलो आता उन्हामधून रिक्षामध्ये. तर थोडा वेळ गार हवेत, इथे झाडं वगैरे पण खूप छान आहेत. आम्ही त्या झाडाखाली थोडा वेळ बसलो आणि मंदिराच्या आजूबाजूच्या एरियातच बघा, असे मंदिराचेच भरपूर असे शॉप आहेत. म्हणजे देवीसाठी जे काही लागतं साहित्य ते सगळं, ओटी वगैरेचं सगळं इथे मंदिर दुकानच आहेत. तर हे बघा, आजूबाजूला भरपूर असं दुकान आहे. तर उन्हामधून आल्यानंतर आम्ही मस्त पाणी वगैरे पिलो, गार पाण्याची पण तिथे खूप छान व्यवस्था आहे. पाणी वगैरे पिलो आणि आम्ही थोडंसं झाडाखाली बसलेलो आहोत. थोडं थकल्यासारखं झालं कारण खूप फिरलो आनंदसागरलाही, आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडा वेळ बसूया. आणि हे बघा, हे भरपूर असे मंदिरं वगैरे आहेत आजूबाजूला. तर चला आपण आता मंदिरात जाऊया. आधी इथे पाय धुण्याची आधी व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतरच हे मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. हे बघा, आज उन्हाच्या बचावसाठी तिथे यांनी मंडप वगैरे पण टाकलेले आहेत. खूप सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आहे हे. आजूबाजूला हे हत्तीचे मोठे मोठे मूर्त्या पण ठेवलेले आहेत त्यांनी. हे बघा आजूबाजूला, आणि इकडे पाय धुण्याची व्यवस्था पण आहे. आम्ही पाय वगैरे धुतले नेमके तेव्हा मला व्हिडिओ करायला नाही जमलं, कारण माझे हात ओले होते, मोबाईल बंद केला आणि मी विसरलीच. तर हे बघा, हे मंदिर आहे, अगदी शांतता आहे, एवढी काही गर्दी पण नाही आहे मंदिरामध्ये. मी म्हटलं खूप गर्दी वगैरे असेल म्हणून, तर पण एवढी काही मंदिरामध्ये गर्दी नाही. इथे एक छोटीशी मूर्ती आहे देवीचीच. तर इथे सुद्धा भरपूर असं फिरून फिरून जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांनी, कारण गर्दी जर झाली तर मग त्या गर्दीसाठी हे आवश्यकच असतं. हा आहे मंदिराचा पूर्ण हा एरिया बाहेरचा. बसण्यासाठी पण भरपूर व्यवस्था केलेली आहे, ते पण झाडाखाली, कारण इथे झाडं पण भरपूर आहेत. खूप छान असे झाडं आहेत लावलेले त्यांनी गारव्यासाठी. तर हे बघा, इथे इतके सुंदर असं डेकोरेशन आहे, बारीक बारीक वर्क केलेलं आहे त्यांनी खांबावर, त्याच्यावर खूप बारीक असे वर्क आहेत. तर त्याच्यामुळे अगदी अप्रतिम असं वाटतं आहे हे मंदिर. आजूबाजूला इतकी बारीक नक्षीकाम आहे ना. हे बघा, इकडे लक्ष्मीच्या मंदिरातही जेवढे पण खांब आहेत त्याच्यावर खूप बारीक असे, खूप सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे त्यांनी, आणि खूप सुंदर असं सजवलेलं आहे मंदिर. आजूबाजूला कार्पेट जे आहेत ते ग्रीन कलरचे टाकले, त्याच्यामुळे हिरवळीमुळे ते खूप सुंदर असं वाटतं आहे डोळ्यांनाही, अगदी शांतता वाटते. अर्थात हिरवा कलर हा डोळ्यांसाठी खूप चांगलाच असतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात आलो आणि पूजा वगैरे केली. आणि मी सगळ्यांना म्हटलं चला पूजा वगैरे करा, नमस्कार करा आधी, नंतर व्हिडिओ वगैरे करा. हे बघा किती सुंदर महालक्ष्मीचं मंदिर, अगदी हुबेहूब कोल्हापूरला जसं आहे तसंच हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. आतली प्रतिमा अगदी अप्रतिम सेम तशीच आहे जशी कोल्हापूरची माता आहे, तशीच आहे अगदी हुबेहूब. तिचे ज्वेलरी साज अगदी सेम त्या माताराणीसारखंच आहे. खूप सुंदर असं आहे, आतला गाभारा खूप छान आहे. मी आधी पुजारी बाबांना विचारून घेतलं की मी व्हिडिओ शूट केलं तर चालेल का, तर ते मला हो म्हटले, त्यांनी हो म्हटले, त्यांनी परमिशन दिली, त्याच्यानंतरच मी व्हिडिओ वगैरे केला. कारण इथे शेगावला बऱ्याच मंदिरांमध्ये डायरेक्ट लिहिलेलं होतं की व्हिडिओ करायचा नाही, मूर्तीचा फोटो काढायचा नाही म्हणून.
पण म्हटलं इथे चालतं की नाही, मी आत आली आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बंद केला. मग त्यांना विचारलं तर ते म्हटलं नाही चालेल, काही हरकत नाही, करू शकता तुम्ही. आणि मग मी आतल्या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ दोघंही केले. बरं झालं की तेवढं त्यांनी मला करू दिलं. त्याच्यानंतर खाली उतरून इथे मा लक्ष्मीची छोटीशी अशी मूर्ती आहे, तिचा नमस्कार केला आम्ही. आणि त्याच्यानंतर ते तिथे तीर्थ देत आहे महालक्ष्मीचा. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला एक गंध लावत आहे. आणि त्याच्यानंतर एक आपली प्रदक्षिणा आपोआपच अशी पूर्ण होते. सगळ्यांना गंध लावत आहे ते, लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना. आणि एक आपली अशी प्रदक्षिणा पूर्ण होते. त्याच्यानंतर इथे छोटीशी माता राणीची पण एक मूर्ती आहे. आपली प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर इथे प्रसाद आहे, प्रसाद वगैरे घेतला आम्ही. आणि त्याच्यानंतर इकडे हे बघा, छोटीशी माता राणीची मूर्ती आहे खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर महादेवांचं एक म्हणजे फोटोच आहे हा. आणि बघितलं तर इकडे खूप मोठं भुयार घर आहे. म्हटलं अरे बापरे, प्रदक्षिणा झाल्यानंतर मला वाटलं मंदिराच्या बाहेरच निघावं लागेल काही नसेल म्हणून. आणि जेव्हा पण आम्ही त्या प्रसाद वगैरे घेतला, माझ्या इकडे लक्षच नव्हतं, मी इकडे जेव्हा बघितलं की हे भुयार घर काय आहे, खाली येऊन बघितलं तर अरे बापरे, इतकं सुंदर असं महादेवाचं 12 ज्योतिर्लिंगांचं खूप सुंदर असं मंदिर केलेलं आहे खाली त्यांनी, भुयार घर केलेलं आहे खाली. आणि हे मंदिर अप्रतिम आहे, त्याचं डेकोरेशन, त्याचे लायटिंग. आणि महादेवाच्या पिंडीवर पडणारं हे पाणी इतकं सुपर आहे की हा व्हिडिओ म्हणजे अगदीच डोळ्यांचे पार न फिरणारा असा हा व्हिडिओ आहे. कारण इतकं सुंदर अप्रतिम मंदिर केलेलं आहे त्यांनी की 12 ज्योतिर्लिंग तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्तही बरंच काही आहे या मंदिरामध्ये. आणि म्हटलं हा व्हिडिओ आपण पूर्ण करतच होती मी, पण हा व्हिडिओचा अर्धा भाग मी पुढचा याच्यात टाकणार आहे, दुसरा पार्ट करणार आहे. कारण हे मंदिर खूप सुंदर आहे आणि याची पूर्ण डिटेल माहिती टाकायचं म्हटलं म्हणजे हा एकच व्हिडिओ खूपच मोठा होणार होता. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे. अप्रतिम मंदिर आहे हे नक्की नक्की बघा.